तेजमयो देवा महावीर हो महारुद्रा ज्ञान गुण भक्ति संगमा श्री हनुमते नमो नमः। अंजनी सूत बलधारी केसरी नंदन त्रिभुवन वंदन अंजनी सूत बलधारी संकट मोचन नाभ आपुले संकट मोचन नाभ आपुले सकल संकटे तारी। जय हनुमान संकट मोचन जय हनुमान जय हनुमान चाचा निकट नयेति जो ये आपुल्या चरणी संकट चाचा निकट नयेति जो ये आपुल्या चरणी संकट मोचन नाभ आपुले संकट मोचन नाभ आपुले सकल संकटे तारी। जय हनुमान जय हनुमान संकट मोचन जय हनुमान महादेव आमची सहायता अवश्य करतील त्यांना आमची सहायता करावीच लागेल। आपण सगळे जराही चिंता नका करू रावणाचा पराजय आणि आमचा विजय सुनिश्चित आहे। लंकेची क्षती त्रिभुवनाच्या विनाशाचे कारण ठरेल महादेव त्रिभुवनाच्या विनाशाचे कारण ठरेल। स्वामी ऐकत आहात ना आपण रावणाचे आव्हान? ऐकतोय देवी। तरीही आपण मौन आहात? आपण आपल्या प्रिय भक्ताच्या आरोपांना दुर्लक्षित करत आहात? रावण आपला दोष विसरला आहे देवी, म्हणून तो आम्हाला दोष देत आहे। विनाश काळात बुद्धी विपरीत होऊन जाते देवी। रावणाचा दोष विषा समान आहे स्वामी, आणि त्याच्या विषाचे प्राशन आपणच करू शकता। परंतु देवी, त्याने आम्हाला विषप्राशनाचा अवसरच दिला नाही। त्याने विषप्राशन स्वयंच केलंय, आता परिणाम सुद्धा त्याला स्वयं भोगावा लागेल। हनुमान, तू अद्याप इथेच आहेस? तू विश्राम केला पाहिजेस। जा आणि जाऊन निद्रा घे। प्रभू, जोपर्यंत लंकापतीचा अंत नाही होत आणि माते सीतेला आपण सन्मानपूर्वक घेऊन येत नाही, तोपर्यंत मी विश्राम नाही करू शकत। आणि हे सर्व आपल्याशिवाय संभव नाहीये प्रभू, म्हणूनच आपली सेवा करून मला अत्यंत सुख मिळते। आपल्या सेवेहून मोठे दुसरे सुख कोणते असू शकते प्रभू? परंतु माझ्यामुळे आपल्या निद्रेत कोणती बाधा तर नाही ना आली प्रभू? नाही हनुमान, मी तर स्वप्न पाहत होतो। लक्ष्मण कुठे आहे? ते तर पहारा देत आहेत प्रभू। काय आपण स्वप्नात भ्राता लक्ष्मणांना पाहत होतात? मी लक्ष्मणासोबत उर्मिलेलाही पाहिले। उर्मिला, तू इथे? होय उर्मिले, मला माहित आहे जीवनात खरे सुख केवळ सेवा आणि समर्पणातच आहे।
आणि भ्राता सोबत राहू नये. मी या क्षणी तेच सुख अनुभवत आहे. तर मग आपण ह्या सुखापासून मला का वंचित ठेवले आहे स्वामी? मी पण आपल्या सोबत राहून सेवा आणि समर्पणाचे सुख भोगू इच्छित आहे. परिस्थिती अनुकूल कुठे आहे उर्मिला? तू माझ्या सोबत राहूनही माझ्या सोबत नाही राहू शकत उर्मिले. आणि भ्राता स्वेच्छेने रानावनात नाही भटकत आहेत. ते तर पिताश्रींच्या आज्ञेचे पालन करीत आहेत. उर्मिला, तुझ्याकरिता तर अयोध्येचा विशाल महाल आहे. दास दासी आहेत. तुझ्याकरिता सुखाची समस्त साधनं आहेत. जीवनाचे खरे सुख महालाच्या वैभवाने नाही मिळत स्वामी. आपणच म्हणालात ना की भ्राताश्रींच्या सेवेत आपणास सुख प्राप्त होते म्हणून. जर जीवनाचे सुख महालाच्या वैभवात असते तर आपण आज भ्राताशींच्या सोबत नसता आलात, असे रानावनात नसता आलात. वनवासाचा आदेश तर आपल्या करता नव्हता ना, तरीही आपण भ्राताशींच्या सोबत येणे उचित समजले. अगदी तसेच प्रत्येक स्त्रीचे सुख तिच्या पती बरोबर राहण्यात असते. पती विना महाल सुद्धा वनासारखा वाटतो, आणि जर पती सोबत असेल तर वन सुद्धा एखाद्या महालाप्रमाणे वाटते. या सत्याला मी खूप जवळून अनुभवले आहे स्वामी. संकटमोचन जय हनुमान. परंतु उर्मिला, मला भ्रातांसोबत राहून आपल्या दायित्वाचे निर्वहन करायचे आहे, आणि मी अशा प्रसंगी त्यांना एकाकी कसे काय सोडू शकतो? मी भ्रातांशिवाय एक पळही नाही राहू शकत. आपल्या भातृप्रेमाचा मला गर्व वाटतो स्वामी. मला तर केवळ हेच सांगायचे आहे की जसे आपल्या भ्रातांच्या प्रती आपले दायित्व आहे, तसेच आपल्या भार्य पती सुद्धा आपले दायित्व आहे. मला ज्ञात आहे उर्मिला, परंतु मी विवश आहे. परंतु स्वामी, एक दायित्व पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या दायित्वाकडे पाठ फिरवणे उचित नाहीये. उर्मिला, ही भावना विवश होण्याची वेळ नाहीये. तुझ्यात त्याग आणि समर्पणाने जीवन व्यतीत करीत आहेस, ते संपूर्ण विश्वासाठी एक उदाहरण आहे. माझ्या प्रतीक्षेला त्याग आणि तपस्या नका म्हणू स्वामी. मी केवळ रघुकुळाच्या मर्यादेचे आणि आपल्या भावनेचे रक्षण केले आहे, आपल्या भातृप्रेमाचे समर्थन केले आहे, कारण हे माझे दायित्व आहे. मला ज्ञात आहे, आणि तुझा हा त्याग माझ्याहून कितीतरी मोठा आहे. तू महान आहेस. हनुमान, लक्ष्मण भलेही क्रोधी आणि कठोर वाटत असे, परंतु त्याचे हृदय खूपच कोमल आहे. हे जरी स्वप्न असले तरी त्याचे सत्य सुद्धा हेच आहे. म्हणूनच तर ते दिवस रात्र आपली सेवा करत राहतात प्रभू. मी तर त्यांना कधी विश्रांती घेताना पाहिलंच नाही. युद्धभूमीत तर त्यांच्या नुसते येण्यानच हाहाकार माजून जातो. भ्राता, आपण अजूनही जागेच आहात? तुझ्या संदर्भातच बोलत होतो लक्ष्मण. माझ्याविषयी? भले, माझ्याविषयी आपण काय बोलत होतात? हनुमान सांगत होता की तू कधीच निद्रा घेत नाहीस. संपूर्ण रात्र जागूनही संपूर्ण शक्तीने युद्धात भाग घेतोस. भ्राता, परंतु युद्धभूमीवर हनुमानाहून अधिक शक्तिशाली दुसरे कोण आहे? युद्धभूमीवर हनुमान तर साक्षात काळ बनतो. हनुमान युद्धभूमीवर जाताच सगळे राक्षस भयभीत होऊन जातात. माझ्यामुळे नाही भ्राता लक्ष्मण, हिचं दर्शन झाल्यानंतर सगळे राक्षसवीर घाबरून जातात.
प्रभू श्री रामांच्या कृपेने या विश्वात कोणताच राक्षसवीर माझ्या गदेच्या प्रहारापासून वाचू नाही शकत। हनुमान, तुझ्यासारखीच तुझी गदा सुद्धा अद्भुत आहे, म्हणूनच तर सगळे तुला भयभीत असतात। ही सर्व आपलीच कृपा आहे प्रभू, आपल्याशिवाय मीच काय, तर विश्वातील कोणताही प्राणी शक्तिहीन आहे। नका घेऊ त्या रामाचं नाव आमच्या समक्ष। जर लंकेत आम्ही कोणाच्याही मुखातून रामाचे नाव ऐकले तर आम्ही त्याला जीवित सोडणार नाही। एक गोष्ट नेहमी स्मरणात राहू देत, तो वनवासी राम जिवंत असे तो आमच्या लंकेमध्ये त्याच्या नावाची चर्चा होता कामा नये। क्षमा करा लंकेश, परंतु जोवर रामाचा अंत होत नाही तोवर आपली प्रजा त्याचे गुणगान गातच राहील। सगळे त्याच्या बळाने आणि पराक्रमाने भयभीत आहेत। प्रजेचे भय तेव्हाच दूर होऊ शकते जेव्हा आपण त्या वनवासीचा अंत कराल। त्याचा अंत होईल, अवश्य होईल। लंका वीरभूमी आहे आणि अद्याप लंका वीरांनी रिक्त झाली नाही। महाराज, आता आपल्याला राक्षस कुल रक्षक महाबली कुंभकर्णाची सहाय्यता घेतली पाहिजे। कुंभकर्ण, रक्षकुल नायक कुंभकर्ण, नर आणि वानर त्याच्या पायाची धूळ आहे। रणभूमीत त्याचे साक्षात प्रवेश करणे हीच आमच्या विजयाची सूचना आहे। परंतु तो रत्न गुहेत आहे, निद्रावस्थेत। आपण त्यांना निवेदन करू महाराज की लंकेकरिता ही संकटाची घटका आहे, म्हणूनच त्यांनी आपल्या निद्रेचा त्याग करून त्यांनी आपल्या अपार आणि अद्भुत बळाचे प्रदर्शन करावे। आपल्याला त्याला जागृत करावेच लागेल आणि त्याला हे सांगावे लागेल की आता रक्षकुळाचे रक्षण केवळ तोच करू शकतो, केवळ तोच करू शकणार आहे। यद्यपि आपण आदेश द्याल तर मी आताच महाबली कुंभकर्णांकडे जाऊन त्यांना जागे करतो। होऊ शकतं कि त्यांच्या जागृत होण्याने युद्धाची दिशाच बदले। जर तो जागृत झाला तर साक्षात काळाचे रूप धारण करेल। महाबली कुंभकर्ण अथांग बळाचे सागर आहेत। युद्ध भूमीत विश्वातील कोणत्याच वीराचा त्यांच्या समोर टिकाव नाही लागू शकत। शत्रूंचे संहारक आहेत ते। होय, कुंभकर्णाला जागृत करावेच लागेल आणि लंकेवर आलेले संकट जर कोणी दूर करू शकेल तर तो केवळ आणि केवळ आमचा अनुज कुंभकर्ण। परंतु कुंभकर्णाला जागृत करणे अत्यंत कठीण काम आहे। परंतु आपल्याला त्यांना काही करून जागृत करावेच लागेल महाराज, आणि ह्याकरिता आपली आज्ञा अत्यंत आवश्यक आहे। ठीक आहे, महाबली कुंभकर्णाला जागृत करण्याचा प्रबंध केला जावा। हा अशुभ संकेत आहे स्वामी। कुंभकर्ण जागृत झाला तर रामाच्या सेनेचा संहार करेल। आता आपण मौन नका राखू स्वामी। देवी, हे सत्य आहे की कुंभकर्ण असीम शक्तींचा स्वामी आहे, परंतु ही आशंका कदापिही उचित नाही की कुंभकर्ण रामाच्या सेनेचा संहार करू शकेल। का नाही करू शकत स्वामी? कुंभकर्णाच्या शक्ती कामी पडणार नाही? अवश्य कामी पडतील देवी, परंतु तो रावणाची कोणतीच मदत नाही करू शकणार। का स्वामी? देवी, देवतांना कुंभकर्णाच्या भयानक रूपाचे पूर्वीच ज्ञान होते। महर्षी विश्रवापुत्र कुंभकर्ण रावणाहूनही बळी आहे, तो नरभक्षी आहे, आणि जर त्याला अमरत्वाचे वरदान प्राप्त झाले तर ही धरती संकटात पडेल।
त्यामुळे मनुष्य योनी समाप्तही होऊ शकते. नारायण नारायण, हे सत्य आहे प्रभू. जर कुंभकर्णाला हे वरदान प्राप्त झाले तर प्राणी विहीन होईल हा पृथ्वी लोक. आम्हालाही हेच भय वाटत आहे. आपल्याला कसेही करून त्याला या वरदानापासून थांबवावेच लागेल. प्रभू, यावर उपाय तर केवळ आपणच करू शकता. होय श्री हरी, कुंभकर्ण तर साक्षात काळ आहे. त्याच्या अत्याचारापासून तर आमचा ऐरावतही नाही वाचू शकला. त्याने ऐरावतावर प्राणघात केला होता. सौभाग्य हे की ऐरावत वाचला, परंतु त्याचे दात तुटले. परंतु आपण तर कुंभकर्णाशी युद्धही केले आहे देवराज. होय श्री हरी, परंतु युद्धापश्चात तो ब्रह्मांची तपश्चर्या करू लागला. आणि जर ब्रह्मांनी त्याला अमरत्वाचे वरदान दिले तर अनर्थ होईल. आपल्याला हा अनर्थ होण्यापासून रोखले पाहिजे देवराज, नाही तर कुंभकर्ण देवतांकरिताही संकटाचे कारण बनू शकतो. नारायण नारायण, भले त्याला कोण रोकू शकतो प्रभू. ज्यावर साक्षात परमपिता ब्रह्मांची कृपा असेल त्याला ह्या सृष्टीत कोणीच नाही रोकू शकत प्रभू. देवर्षी नारद, धरती लोकाची रक्षा तर करायलाच हवी. त्यासाठी आपल्याला कोणती तरी युक्ती करावी लागेल. संकटमोचन जय हनुमान. ओम श्री ब्रह्माय नमः. 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 धरती लोकाचे रक्षण करणे हे माझे दायित्व आहे श्रीहरी, परंतु हे कसे संभव आहे की मी कुंभकर्णाची तपस्या रोखू शकेन? नाही मी कुंभकर्णाला रोखू शकते आणि नाही सृजनहार जगतपती ब्रह्मांना. आपण वाणीची देवता आहात देवी सरस्वती, आणि वाणीचा संबंध आपल्या इच्छेशी असतो. आपण तेच बोलतो जी आपली इच्छा असते. आपण कुंभकर्णाच्या इच्छांना बदलू शकता. त्याला अमरत्वाचे वरदान मागण्यापासून रोखू शकता. परंतु मी कुंभकर्णाशी कपट कसं करू शकते? कपट करण्याची काहीच आवश्यकता नाहीये देवी. आपण आपल्या प्रभावाने कुंभकर्णाच्या मनाच्या चंचलतेला रोखा. त्याला शांतीची प्रेरणा द्या. आणि जेव्हा त्याचे मन शांत होईल तेव्हा तो अवश्य शांतीचे वरदान मागेल. जशी आपली इच्छा श्री हरी. ओम श्री ब्रह्माय नमः. ओम श्री ब्रह्माय नमः. ओम श्री ब्रह्माय नमः. ओम श्री ब्रह्माय नमः. ॐ श्री ब्रह्माय नमः. ॐ श्री ब्रह्माय नमः. Oh,
आता कुंभकर्ण लंकेशांहूनही अधिक शक्तिशाली आहेत हनुमान. जर ते युद्धभूमीत आले तर युद्धभूमीत हाहाकार माजून जाईल. परंतु त्यांना जागे करणे खूपच कठीण आहे. संकट मोचन नाव आपुले, संकट मोचन नाव आपुले, सकल संकटे तारी.